शुभ दुपार. आज सकाळपासून काय व्हिडिओ नाही, खूप उशीर झाला व्हिडिओ काढायला. उन्हात हानाचं चाललंय काम, सगळा पसारा आवरायचा चाललाय. झाडूनही काढलं, झाडूनही काढायचे उन्हाने हो का. आणि ही पेरूच्या झाडापाशी टाकी आहे ना, मुंग आहे तिथं, कशान तरी हलवा लागल. नाही हलत अंगा पडत नाही मम्मी, कशा अंगा पडत नाही. आता लय रिकली टाकी काढायची आणि आम्हाला तिघाला लई जोर आलाय उन्हात आणाचा. आता तिथं पेरूच्या झाडाला पाणी जात होतं, पण आमच्या आत्याचं कसं म्हणणं आहे टाकी तिथं एखाद लेवलीत घ्यावावी. तिथं पलीकडे मांडायची टाकी, तिथे चुलकी येईल ना छान. आता मस्त हे सगळं झाडून काढायचंय आज. आणि अर्धाच वाटा सारवून काढलाय आज, आणि अजून अर्धा इथपर्यंत सारवून काढायचंय. काय सांगायचंय, ऊन ताण सगळीकडे पाऊस पडतोय, पण आमच्याकडे काय पाऊस पडा नाही. हे सगळं असं मांडलंय व्यवस्थित. आणि इथं सरपान इथं चुलकीली सगळं पटांगण केलंय, कारण का मंडप इथं घालायचा आहे वाट्यावरती. असा असा ती इथनं इथपर्यंत घालायचंय मस्तपैकी. हे तर येळा होता ना, आता येळा येळा कुठं टाकलं तुम्ही घेतलेला? ऊन लागतंय खूप, तर ती टाकी आता लावतो व्यवस्थित लेवलीत लावतो. ऊन आणि हे होते हगळं राहिले, डोकं विचारलं नाही काय ना. सकाळपासून काम चालले म्हणलं आज काय झाडायचं, उद्या काय झाडायचं. पातेले आणून ठेवल्यात, अजून सगळे आणून ठेवले सामान. तिथला काल राडा काढला सगळा, कस मस्त. पण बघा झाडं पार, झाडांची पारच अवस्था बिकट झालेली आहे आमच्या. काय आणायचे असा दोन झाले, तर म्हणलं आपला एक छट असा व्हिडिओ काढा. इथं मांडायची टाकी अशी कडेला, आणि मग ते सगळं झाडून व्यवस्थित काढायचं. तिथला सगळा पसारा काढून नीट लावला तिकडं, तर हे एवढं सगळं झाडून घ्यायचं, परत नाही एवढं झाडून घ्यायचं. असं तर कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांना. बाय सगळ्यांना, शुभ दुपार.